एक आहे की नगरपालिकेच्या राजकारणाच्या दृष्टीनं किंवा नगरपालिकेच्या इलेक्शनच्या दृष्टीनं ही सर्व आता पूर्वतयारी आहे, हे अशा तऱ्हेचे विषय आणणे हे अत्यंत चुकीचं आहे। भुसावळ शहरामध्ये नगरपालिकेच्या माध्यमातून सुद्धा जे प्रत्येक वॉर्डामध्ये कामं सुरू आहेत, या कामांमुळे सुद्धा अनेकांना पोटदुखी झालेली आहे आणि त्या पोटदुखीमध्ये काहीतरी असं किरकोळ विषय करून स्वतः कशा तऱ्हेनं चमकोगिरी करता येईल ह्या प्रयत्नात काही विशिष्ट लोक या भुसावळमध्ये आहे करणारे, तर ते सुद्धा जनतेसमोर प्रत्येकाच्या लक्षातच आहे आलेलं आहे आणि अशा लोकांना येत्या पुढील काळामध्ये जनता ही उत्तर देणारच आहे, त्याबद्दल कोणतीही आमच्या मनात तरी शंका नाही। तर आमदार साहेबांनी ज्या तऱ्हेनं भुसावळ शहरामध्ये सर्व जातीय सलोखा किंवा जे सौजन्याचं वातावरण राहील याचे प्रयत्न केलेले आहे, ते सुद्धा आपण सर्वजण अनुभवतो आहे। त्या बाबतीत कशा तऱ्हेनं भुसावळ शहराची कारवाई असावी कोरोनाच्या संदर्भात याचे प्रयत्न आम्ही संयुक्तिकरित्या केले, परंतु त्या सर्व गोष्टींकडे दुर्लक्ष करून फक्त हे लोक काही करत नाही असं लोकांचा मध्ये भ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न हा केला जातोय, ही अत्यंत खेदाची बाब आहे। आणि दुसरी गोष्ट या बाबतीत बोलताना मला एक सांगायचं आहे की आता नुकतंच आपल्या वैद्यकीय जे पथक आहे या पथकांना संजय भाऊंनी त्यांच्या निधीच्या माध्यमातून जवळजवळ 50 लाख रुपयापर्यंतचे साहित्य आणि औषधी वगैरे हे उपलब्ध कालच केलेलं आहे, तर हे उपलब्ध करून दिलेलं आहे येतो आहे। आता सध्या या कोरोनाच्या काळामध्ये गेल्या 2-3 महिन्यापासून ज्या ज्या प्रत्येक ठिकाणी मिटिंगा झाल्या किंवा याच्या संबंधात ज्या ठिकाणी कारवाई किंवा ज्या काही ॲक्शन घेण्याचे विषय होते, त्या ठिकाणी स्वतः संजय भाऊ सावकारे व मी असे आम्ही संयुक्तरित्या आमच्या सहकाऱ्यांनिशी प्रत्येक ठिकाणी उपलब्ध होतो समोर आहे। आपण मी याबाबतीत एक म्हणेल की आपल्याकडून आलेल्या बातम्या प्रत्येक बातम्या कोरोनाच्या संदर्भात जेव्हापासून कोरोना सुरू झाला आपल्या सर्व पत्रकार बंधूंनी दिलेल्या बातम्या त्यामध्ये जर का प्रत्येक बातमी बघितली तर त्या ठिकाणी आमदार असो, नगराध्यक्ष असो, आमचे गटनेते असो, आमचे शहराध्यक्ष असो, आमच्या सर्व टीमने काय काय काम केलेलं आहे याचा उल्लेख सविस्तररित्या आलेला आहे। आणि तरीसुद्धा फक्त राजकारणातून किंवा बदनामी करण्याच्या हेतूने हा जो प्रयत्न होतो आहे याचा आम्ही निषेध करतो व अशा तऱ्हेचे प्रयत्न जरी झाले तरी आम्ही आमचे काम चालू ठेवणार आहोत आणि यात पुढे जास्तीत जास्त कशा तऱ्हेनं आम्हाला लोकांना सेवा देता येईल याच्या प्रयत्नात आम्ही राहतो।